ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। ठाणे महानगरपालिकेच्या वतीने डायघर येथे घनकचरा प्रकल्प उभारण्यात येत असून डायघर पंचकृषी संघर्ष समितीने यास विरोध दर्शवला आहे। आठ गावातील गावकऱ्यांनी एकत्र येत मानवी साखळी आंदोलन करत ठाणे शहरातील कचरा ठाणे ग्रामीण भागात आणू नका, शहरातच या कचऱ्याची विल्हेवाट लावा, ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळ करू नका अशा घोषणा देत शासनाचा निषेध व्यक्त केला। तसेच तत्कालीन आमदार यांनी देखील या डंपिंग ग्राउंडला विरोध केला होता। यानंतर सर्वच पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी सहकार्य करून गेल्या 20 वर्षात इथे डंपिंग होऊ दिलेले नाही आणि आता देखील तो विरोध नेहमीच राहणार आहे अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी यावेळी घेतली आहे। विनटाईम इथे आपल्या इथे काम चालू केलं, तुम्हाला माहिती असेल आमचे दादा आदित्य रमेश दादा पाटील आमदार असताना त्यांनी इथे आयुक्ताला हाताला धरून काढलेलं होतं, इथे डंपिंग होऊन येणार नाही। मधल्या काळात त्या व्हायचं ते झालं, हे आलं कचरा प्रकल्प म्हणून आलेलं आहे, आपल्या बोकांनी पडलेलं आहे। आता आम्ही भंडारलीचं त्या दिवशी आंदोलन केलं, त्या आम्हाला आश्वासन दिलं 15 तारखेच्या तो बंद करणार। याचा अर्थ असा नाही की भंडारलीचं बंद करून इथे चालू करा अशी आपली मागणी आहे। काही लोक तोही गैरसमज पसरवायचा प्रयत्न करतील, परंतु भंडारलीचं बंद करणारच आहे आम्ही। हा टोटली प्रश्न आहे याचा टीएमसीचा, त्याने कुठे कसा हाताळायचा हा त्यांचा प्रश्न आहे। राहिला प्रश्न आपला डायगरचा, तर डायगरच्या इथे त्यांना जे काही मी परमिशन काल हे लोक आल्यावर काढल्या प्रदूषण मंडळ बोर्डातनं, त्याच्यात स्पष्ट लिहिलेलं आहे की इथे हा वीज प्रकल्प आहे, कचऱ्यापासून वीज बनवायचा प्रकल्प आहे, याच्यावर तो सॅग्रिगेट करून कचरा आणला जाईल, इथे डंपिंग न करता तो सॅग्रिगेट केला जाईल आणि तो अशा प्रकारे आणू नाही करणार आहेत। परंतु यांचा जुना अनुभव बघता मला नाही वाटत अशा काही गोष्टी इथे घडणार आहेत, या आपल्याला शब्दांच्या खेळामध्ये अडकून ठेवतील, आणू कचरा इथे टाकतील आणि नंतर बोलतील नाही आम्ही सॅग्रिगेट करून करू हे करू ते करू। एकदा सुरू झाला की तो सुरूच होणार आहे, तो बंद करणं कठीण काम आहे। त्यामुळे यासाठी जी न्यायालयीन लढाई असेल, पालिका स्तरावर काय लढाई असेल, ती आम्ही सर्व एकत्र राहून लढणार आहोत। तुम्ही आश्वासित राहा, हे तुमच्या मर्जीशिवाय इथे होणार नाही किंवा तुम्हाला नसेल पाहिजे तर इथे होणारच नाही। त्यामुळे कोणी असं म्हणत किंतु परंतु आणू नाही की हा मॅनेज होईल तो मॅनेज होईल, सगळे पोट तिकडे तिडकीने काम करू आम्ही। याच्या बाबतीत ज्या कायदेशीर बाबी आहेत, आताही मला एमपीसीबीची माझ्याकडे परवानगी आहे, त्याच्यात स्पष्ट लिहिलेली आहे। खरं तर ही परवानगी पण 31 मार्चला संपलेली आहे 2023, ती त्यांनी रिन्यू केली की माहीत नाही, तुमच्या माहितीसाठी आहे। त्याच्यात 2-4 मुद्दे असे आहेत की इथे डंपिंग करू शकत नाही, जो सॅग्रिगेट केलेला कचरा आहे तो बंद गाडीत आणला जाईल जेणेकरून वास नाही येणार, परंतु या सगळ्या भूलथापा असतात, असं काही होत नाही। हा कचरा त्या प्रकारे आणला जात नाही, तुम्हाला आम्हाला याच्यात अडकवतील, आश्वासनं देतील आणि परत ही लोक सांगतील चालू करा आम्ही तो वास नाही येणारा कचरा इथे आणू, असं काही होणार नाही। मग अशी हिरादादा पाटील बोलले तीच माझी भूमिका आहे, टीएमसीला जर कचऱ्याचं नियोजन करायचं असेल चांगल्या प्रकारे त्याने प्रत्येकाने प्रभाग निहाय करावा। आता 1200 टन कचरा उचलला जातो, याची कॅपॅसिटी 800 टन आहे, आपण का एवढं कचरा सहन करायचं? तुम्हाला करायचं असेल आमच्या भागात कुठेतरी एक ठिकाणी करा, आमच्या भागापुरता प्रभाग निहाय जसं करायचं, कचऱ्याची विल्हेवाट ही लागायलाच पाहिजे पण त्या त्या प्रभागात लागायला पाहिजे। ठाण्याचा कचरा आपण इथे का सहन करायचं? माझी आपल्या माध्यमातून या इथे प्रेस आहे त्यांच्या माध्यमातून इथले खासदार माननीय श्रीकांत शिंदे यांनाही विनंती आहे, तुम्ही जिल्हा परिषद ग्रामपंचायत आमदार की म्हणून आम्ही जो कामं केलेलं असतं त्याचंही श्रेय घेता ना, तर अशा कामासाठी या आमच्यासोबत, अशा कामासाठी आम्हाला डावलू नका, लोकांच्या भावना समजून घ्या। तुम्ही प्रत्येक गोष्टीचं श्रेय घ्यायला जाता तर लोकांच्या बोकांनी काय बसले त्याचंही श्रेय तुम्ही घ्या आणि जमत नसेल तर काय करायचं तेही आम्ही करू, परंतु तुम्ही सत्तेत आहात, तुमच्या हातातल्या या गोष्टी आहेत, आम्हाला झुलवत ठेवून आपसात भांडणं करायला लावून तुम्ही अशा गोष्टी आमच्या बोकांनी मारू शकत नाही, हे मी त्यांना प्रकाशाने सांगतो। मुख्यमंत्री साहेब ठाण्याचे आहेत, ठाण्याच्या कचऱ्याचा जर प्रश्न त्यांना विल्हेवाट लावता येत नसेल तर याच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट त्यांच्यासाठी कुठली नसेल। त्यामुळे मला त्यांनाही विनंती आहे आपल्या सर्वांच्या माध्यमातून की त्यांनी इथे जातीने लक्ष द्यावं, कचरा प्रकल्प हे छोटे छोटे करून तुम्ही प्रत्येक ठिकाणी उभा राहा, कोणी विरोध करणार नाही पक्ष म्हणून, आम्ही ठाण्यात पण विरोध करणार नाही की अनेक ठिकाणी तो चालणार आहे, परंतु हा एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे होऊ देणार नाही आपण। तुम्ही निश्चिंत राहा, काय कारवाई करायची किंवा काय कोर्टात काय लढाई लढायची ते आपण लढूया, परंतु इथे स्थानिक आमदार त्यावेळेचे रमेशदादा पाटील होते, त्यांनी स्वतः इथे उभं राहून तो प्रकल्पाला म्हणजे डंपिंग ग्राउंडला विरोध केला होता। त्याच्यानंतर सर्वच पक्षाचे सर्वच लोकप्रतिनिधींनी इथे सहकार्य करून गेल्या 20 वर्षापासून इथं प्रकल्प होऊन दिलेला नाही,
आणि आतापर्यंत तो विरोध नेहमीच राहणार. इथे कुठल्याही प्रकारचं डंपिंग होऊन किंवा कुठल्याही प्रकारचा ऊर्जा निर्मिती प्रकल्प इथं कचऱ्यापासून होऊ देणार अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी आणि राजकीय नेत्यांनी सुद्धा घेतली असं म्हणाला. काय हरकत नाही आहे म्हणून तर आमदार साहेब इथे उपस्थित आहेत. प्रथमेश वाघमारे, स्वानंद मीडिया, डोंबिवली. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.